नमस्कार, बातमी आणि बरच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईची लाईफलाईन म्हणजेच बेस्ट, आणि याच बेस्ट संपाचा आजचा सातवा दिवस आहे. गेले काही दिवस बेस्टच्या संपावरून चर्चा बैठकांचं सत्रही सुरू आहे. मात्र आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टची पूर्णतः जबाबदारी घ्यायला महापालिका आणि राज्य सरकार दोघेही सध्या तयार नाही आहेत. बेस्ट आमची, बेस्ट कर्मचारी आमचा असं म्हणणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महापालिकेवरती यांची सत्ता, बेस्ट समितीवरती अध्यक्षही शिवसेनेचाच. मात्र डबघाईला आलेल्या बेस्टला शाब्दिक आधाराशिवाय महापालिकेवरती सत्ता असणारी शिवसेना काहीही देऊ शकलेली नाहीये. बेस्ट समोरच्या अडचणींचा पाढा वाचला तरी बेस्ट वाचवण्यासाठी आजवर स्वतंत्र मार्गिका, नवे उपक्रम यांसारखे मूलभूत बदल झालेच नाहीत. बेस्टला आता कुणीतरी लवकरात लवकर आधार देणं गरजेचं आहे. असं झालं नाही तर लवकरच मुंबईतलं सार्वजनिक वाहतूक प्रवासाचं एक महत्वाचं अंग असलेली बेस्ट पूर्णतः कोलमडून पडू शकते. आणि या संदर्भामध्ये जर आपल्यालाही आपली मतं मांडायची असतील, आपल्यालाही काही प्रश्न विचारायचे असतील, तर या संदर्भात आमचा जो आहे तो तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती असलेला टोल फ्री क्रमांक आहे, यावरती संपर्क साधून बातमी आणि बरंच काहीमध्ये आपण आपलंही मत नोंदवू शकता. यावेळेला मेकॅनिझम रेडी केलेला आहे सुप्रीम हायकोर्टनी. हाय पॉवर कमिटी एक्झिस्टन्समध्ये असताना जे काही मागण्या आहेत युनियनच्या, त्यांनी हायपॉवर कमिटीला त्यांनी मागण्याबद्दल चर्चा केली पाहिजे. त्यांच्यासमोर जे त्यांच्या मागण्या आहेत, काय डिमांड आहेत, तिथे निगोशिएशन्स होतील. एक फोरम क्रिएट केलं तर युनियननी या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. पण या महानगरपालिकेमध्ये असलेला शिवसेना भाजपचा कारभार जो आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, अडचणी आहेत, त्या हे प्रशासन पूर्ण करू शकत नाही, महापालिका काही करू शकत नाही, आणि भाजपचं शासनसुद्धा लक्ष घालत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही आहे, शिवसेना प्रमुखांचं लक्ष नाही आहे, आणि महापालिका त्या ताब्यात असताना 8 दिवस हा संप चालतो म्हणजे एवढ्या आजच्या इतिहासामध्ये आतवरच्या असं कधीही झालं नव्हतं की एवढा 8-8 दिवस बेस्टचा संप झालेला आहे. त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहे आणि याचा परिणाम त्यांना निश्चित भोगावा. तर वाहतूक अभ्यासक विद्याधर दाते आपल्या सोबत जोडले गेलेल्या, त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत. आणि प्रेक्षक म्हणून तुम्हालाही जर सहभागी व्हायचं असेल, विद्याधर दातेंना काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही देखील आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. विद्याधर दातेजी आपल्याकडे येतो. मुंबईची लोकसंख्या पाहिली तर या ठिकाणी ट्रान्सपोर्टसाठी असलेले कितीही मोड असले तरी देखील रोजची वाहतूक कोंडी, रोजचं होणारा लेटमार्क, याला सर्वसामान्यांना सामना हा करावाच लागतोय. बरं, मुंबईतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी वाहतूक व्यवस्था असायला हवी त्यामध्ये बेस्टचं सर्वात मोठं योगदान आहे. मात्र बेस्टच संपावरती गेल्यानंतर बेस्टचे कर्मचारी जे आहेत त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यावरती तोडगा काढण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून समित्या असू देत किंवा त्या ठिकाणी असलेलं बेस्ट प्रशासन असू दे, काहीच का करताना दिसत नाहीये? अभ्यास नेमका कुठे कमी पडतोय असं आपल्याला वाटतं? कारण बेस्टची अवस्था सध्या अशी झाली की महापालिका जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि सरकारही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. कोण मध्यस्थी करणार, कोण हा संप मिटवणार, हा असा सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे. विद्याधरजी, नाही म्हणजे हा लार्जर इश्यू इट इज नॉट जस्ट बिटवीन वर्कर्स अँड द मॅनेजमेंट, पण हा मुंबईच्या आपण म्हटल्याप्रमाणे पूर्ण जीवनाचा प्रश्न आहे. आणि पूर्ण जनतेने या बाबतीत एकत्र येण्याची गरज आहे आणि प्रेशर बिल्टअप करण्याची गरज आहे. आणि हे जर केलं नाही तर टेक्सटाईल मिलचं असं नुकसान सरकारने केलं आणि पूर्ण बिल्डरच्या घशात सगळ्या जमिनी गेल्या, तशा या जमिनी सगळ्या बिल्डर्सच्या हातात जातील काही वर्षांनी. आणि अत्यंत ही धोक्याची घंटा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि पूर्ण लोकांनी एकत्र येऊन याचं हे जे षडयंत्र आहे आणि हे पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट या सिस्टमला डेमॉलिश करायचं आहे. आणि अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी जसं किंवा ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ज हे पब्लिक ट्रान्सपोर्टला जसं डेमॉलिश करायला निघाले, तसं आपल्या इथे पण फोर्सेस आहेत. आणि हे पूर्ण अँटी डेमोक्रेटिक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ हायली डेमोक्रेटिक सिस्टम आणि ती जर आपण स्ट्रेंथन केली नाही तर डेमोक्रेसी पण स्ट्रेंथन होऊ शकत नाही. आणि फॅशिझम हे डेमोक्रेसीच्या आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या विरोधात आहे. जसं हिटलरनी कार्स प्रमोट केल्या तसं आपल्या इथे कारचं प्रमोशन चालू आहे. आणि हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं.
बरं विद्याधरजी आपल्याकडे तो गुलाबराव देवकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ते थेट जोडले गेलेले आहेत मुंबईतून. विचारा गुलाबरावजी आपला प्रश्न किंवा आपलं मत मांडा. विचारू काय प्रश्न? विचारा विचारा. मला सर विचारायचं आहे जे बीएमसीचे मुंबई महापालिकेचे डिपार्टमेंट आहेत ते जनतेच्या येणाऱ्या टॅक्सच्या पैशामधूनच चालवतात आणि बेस्ट जे अतिशय योग्य प्रश्न आहे तुमचा. तुमचं उत्तर आपण विद्याधर दाते यांच्याकडून घेऊयात. विद्याधरजी आपल्याला गुलाबराव वीरकर जोडले गेलेले होते मुंबईतनं. त्यांचं म्हणणं आहे जर आपण टॅक्स भरतो महापालिकेला त्यातनं पैसाही मिळतो मग महापालिका बेस्टला हातभार का लावत नाही, सर्व जबाबदारी का झटकते? विद्याधरजी हे मॉरल ऑब्लिगेशन आहे. आय मीन पूर्ण कॅपिटलिस्ट कंट्रीजमध्ये देखील इंग्लंड अमेरिकेमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे लंडन आणि न्यूयॉर्क तिथले सिटी बस सर्व्हिस इट्स अ मॅटर ऑफ प्राईड फॉर द सिटी. आणि आपल्या इथे आपले राज्यकर्ते या BST कडे अत्यंत दुर्लक्ष करतायत ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि BMC इतकी वर्ष फंड्स मिळतच होते BST च्या दुसऱ्या इलेक्ट्रिक विंगमध्ये त्याच्यापासून, पण ते आता बंद केल्यामुळे हा क्रायसिस या सरकारच्या चुकीच्या पॉलिसीजमुळे हा सगळा निर्माण झालेला आहे. आणि BMC इज मॉरली ओब्लाइज्ड त्या दृष्टीने. आणि इट्स अ पब्लिक सर्व्हिस, इट्स नॉट ए दे आर नॉट डुईंग अ फेवर, दे आर नॉट गोइंग टू डू अ फेवर, इट्स अवर राईट. आणि नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी जी आहे तिच्याकडे पूर्ण आय मीन दे आर इन्सल्टिंग दॅट पॉलिसी. बरं म्हणजे सरकारचं याकडे दुर्लक्ष आणि प्रशासनाचंही दुर्लक्ष हे स्पष्ट होत आहे. बोरिवलीहून शरद हरमळकर जोडले गेले आहेत. शरदजी विचारा. सर माझा प्रश्न असा आहे की बाकीचे जे संप करतात ते प्रशासन आणि राजकीय पक्ष भरपूर ताकदीनेशी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आता बेस्ट कर्मचारी जेव्हा संप करतात तर त्यांच्या पाठीशी मराठी माणसाच्या पाठीशी उभे नाही राहतात. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. विद्याधरजी सॉरी मला कॅन यू प्लीज थोडं रिपीट. मी तुम्हाला प्रश्न सांगतो, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यांच्या पाठीशी कुणीच का उभं राहत नाही. एकंदरीत पाहिलं तर पब्लिक सिंपथी खूप आहे कारण मी कंटिन्युअसली मॉनिटर करतोय आणि पत्रकार आणि पूर्ण म्हणजे अनेक जो फीडबॅक मला कंटिन्युअसली मिळतोय. आमची संस्था आहे आमची मुंबई आमची बेस्ट, याच्यामध्ये व्हॉलेंटरी लोक आहेत आणि ते अतिशय जीवा म्हणजे आपल्या पैशातून खर्च करून ते सगळे काम करत आहेत आणि आम्हाला खूप फीडबॅक मिळतो. पब्लिक सिंपथी खूप आहे, लोकांमध्ये अत्यंत राग आहे या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या बद्दल. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट नाश त्याचं डेमॉलिश करायला आपली व्यवस्था उभी आहे असं दिसतं आहे आणि हे सगळं जनतेने मोडून काढायला पाहिजे. नक्कीच. पुढचा प्रश्न आपल्याला ठाण्याहून राजेंद्र दामोदर यांचा. राजेंद्रजी बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. मला दाते साहेबांना विचारायचं आहे मुंबईला प्रवासी सेवा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नक्कीच आपण प्रश्नाचं उत्तर घेऊयात. विद्याधरजी मुंबई आणि मुंबईतले जे प्रवासी आहे त्यांना चांगली वाहतूक देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नॅचरली गव्हर्नमेंट BMC या सगळ्यांचीच. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, एक असं एक चित्र उभं केलं जातं आहे की मेट्रो आल्यानंतर सगळं उत्तम भलं होईल, तशा आपण भ्रमात राहू नये. कारण मेट्रो जरी झाली तरी त्याला नीट बस सिस्टम असायला पाहिजे. कारण दिल्लीमध्ये मेट्रो आल्यानंतर तरी देखील तिथे भयंकर क्रायसिस आणि तिथे ट्रॅफिकचे अत्यंत मोठे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मेट्रो होऊ नये कारण जोपर्यंत आपण कार्सची संख्या चेक करत नाही तोपर्यंत हा प्रश्न कधीच, कारण मग बसला जायला वेळच मिळत नाही म्हणजे त्यांचे सर्व्हिसेस कमी होतात आणि या ट्रॅफिक जॅममुळे आणि त्यामुळे लोकांना सफर करावा लागतो. त्यामुळे कारवर अधिक कंट्रोल करायला पाहिजे आणि ही
पॉलिटिकल विल सरकारकडे नाहीये, पॉलिटिकल विल पाहिजे. आणि ती सरकार म्हणजे अनेकदा मी या कॉन्फरन्सेसमध्ये जातो आणि मिनिस्टर्स ऐकतो, ते मिनिस्टर्स स्वतः कबूल करतात की पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे ते लिप सर्व्हिस देतात पब्लिक ट्रान्सपोर्टला, पण ऍक्च्युअली काही करत नाही. आणि ते स्वतः मान्य करतात की आमच्याकडे पॉलिटिकल विल नाहीये. बरोबर आहे. अनियंत्रित गाड्यांची संख्या हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. ठाण्याहून नितीन जाधव आहेत. नितीनजी. हॅलो. बोला नितीनजी. हा, माझा प्रश्न असा आहे की सप्लायचं उत्पन्न, दैनंदिन उत्पन्न जवळजवळ 16 ते 18 कोटीच्या घरात आहे. ट्राफिकचं उत्पन्न 3.5 कोटी आहे. जो स्क्रॅप विकला जातो त्याचं 2 कोटींच्या घरात उत्पन्न आहे. आणि त्यानंतर जे वसाहतींचं भाडं आहे ते वसाहतींचं भाडं 2 कोटींच्या घरात जातं. ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातींचं भाडं हे वेगळं. मग हे सगळं जर उत्पन्न बघायला गेलं तर महिन्याचं आहे ना, महिन्याचं जवळजवळ 800 ते 900 कोटीच्या घरात जायला पाहिजे. आणि एकंदरीत खर्च जर आपण बघितला तर तो खर्च 164 कोटीच्या घरात असलेला वेतन, म्हणजे कामगारांचं वेतन ते आज आहे ना 11,000 कामगार जवळजवळ हे आहेत आपले ज्युनियर ग्रेड मधले आहेत. त्याचा अर्थ 11,000 कामगार कमी झालेले आहेत. आणि मग जर ते 11,000 कामगार कमी झाले तर त्यांचं वेतन निम्म्यापेक्षा कमी आलेलं आहे. ती झालेली बचत करत म्हणजे आज जवळजवळ 100 कोटीच्या घरात जर आहे ना कामगारांवरती वेतनावरती खर्च होत असते, टाटाचं बिल 250 ते 250 कोटीच्या घरात असेल कदाचित. हा, त्याच्यानंतर स्पेअर पार्ट हा सगळा जर खर्च बघितला तर तो खर्च आहे ना 600 ते 700 कोटीच्या घरात जाईल. आणि जर 600 ते 700 कोटीच्या घरात जात असेल, 800 कोटी पकडले आपण, तरी सुद्धा एखाद दुसरी कोटी सुद्धा जर बीएससी जर प्रॉफिट मध्ये नाही असं म्हटलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे. आणि दुसरा ह्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की एकंदरीत ट्रान्सपोर्ट सगळीकडच्या ट्रान्सपोर्ट ह्या लॉस मध्ये असतील, लॉस मध्ये आहेत. आणि जर त्या लॉस मध्ये आहेत तर त्याच्या महानगरपालिकेची ती जबाबदारी लागते ती ट्रान्सपोर्ट चालवणं. कारण ज्यावेळेला तुम्ही शहर वसवता नगर वसवता, ती नगर वसवत असताना त्यासोबतची वाहतूक ज्या पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा पुरवणं हे त्या प्रशासनाचं काम आहे, त्या नगरपालिकेचं महानगरपालिकेचं काम आहे. मग असं असताना आज बीएससीची जबाबदारी महानगरपालिका कशी काय घेत नाही? नक्कीच, अतिशय शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही प्रश्न मांडलेला आहे, तांत्रिक बाबीही समजावून सांगितलेल्या आहे. विद्याधरजी, नितीन जाधव ठाण्याहून आपल्याबरोबर जोडले गेले होते. थोडक्यात प्रश्न त्यांचा सांगतो की एका बाजूला उत्पन्न आणि त्या मानाने होणारा खर्च याच्यामध्ये तफावत भरपूर आहे, तरी देखील बेस्ट ही खड्ड्यात आहे, बेस्ट जी आहे ती मात्र अजूनही तोट्यात आहे, असं का म्हटलं जातं, याला कोण जबाबदार? आणि जर महापालिका त्या ठिकाणी आहे तर महापालिका सर्वसामान्यांना द्यायच्या सोयी सुविधा ज्या आहेत, बेसिक सोयी सुविधा, त्यातून अंग कसं काय काढून घेऊ शकते? नितीन जाधव यांचा प्रश्न होता. विद्याधरजी बोला. नाही, बरोबर आहे, ते सबसिडी देणं हे कर्तव्यच आहे. म्हणजे जगभर पब्लिक ट्रान्सपोर्टला सबसिडी दिलीच जाते आणि इवन इंग्लंड, अमेरिकेमध्ये सगळीकडे. आणि सरकार ॲक्च्युली कार्सवर स्टिफ टॅक्सेस लेव्ही करून त्याच्यातून अनेक फंड्स जनरेट करू शकते, परंतु सरकार या मोटर लॉबीच्या अगदी साष्टांग नमस्कार घातल्यासारखं. आणि दे आर सो म्हणजे मेनी फेलोज आर सोल्ड टू द कार लॉबी, आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट. आणि त्याच्यामुळे ते कारच्या विरुद्ध काही त्यांना करायचं नाही आहे. आणि तो टॅक्स जर वसूल केला तर त्याच्यातून पुष्कळ उत्पन्न निर्माण होऊ शकेल, परंतु आपल्या इथले श्रीमंत वर्गाला ते काही पार्किंग फी द्यायला नको. आता अल्टामाउंट रोड जो सगळ्यात श्रीमंत रस्ता मुंबईतला आहे, तिथले श्रीमंत लोक त्यांना बीएमसी सांगते की तुम्ही रस्त्यावर पार्क करता त्याच्याकरता तुम्ही काहीतरी फी द्या, तर ते अत्यंत श्रीमंत लोक जिथे अंबानी राहतात, एवढं लॅविश वेडिंग तिथे झालं, तिथल्या लोकांची ती तयारी नाही आहे, यावरून आपल्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. बरोबरच आहे. विद्याधर दातेजी यांच्याबरोबर आपला जो आहे तो अशाच प्रकारे संवाद सुरू असेल, अनेक प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. आपल्या काही तिखट प्रतिक्रिया जर आपल्याला नोंदवायच्या असतील तरी देखील बातमी आणि बरंच काही मध्ये आपण थेट फोन करू शकता, आपलं मत मांडू शकता. आपल्या टीव्ही स्क्रीनवर खालच्या बाजूला एक टोल फ्री क्रमांक आहे, त्यावरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधून यात सहभागी व्हा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बेस्ट जगेल का असाच प्रश्न उपस्थित झालाय, कारण गेल्या 7 दिवसांपासून बेस्टचा संप सुरू आहे, मात्र सोडवण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाहीये. पुढचा प्रश्न आहे आपल्याला कांदिवलीहून बबन मुळे यांचा. बबनजी विचारा आपला प्रश्न. हॅलो, बोला. बबन मुळे मला तुमचा आवाज येतोय, थेट विचारा. हॅलो, बोला. तुम्ही प्रश्न विचारा, दाते सर ऐकतात. हा, माझा प्रश्न असा आहे, आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबईची. महानगरपालिका आपली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. तर महानगरपालिकेनं बेस्ट कर्मचाऱ्यांना मदत करावी का, दाते सरांनी उत्तर द्यावा. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा, या संपाला जबाबदार नेमकं कोण? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात दाते सर. महत्वाचा प्रश्न आहे, महापालिका इतकं श्रीमंत असताना देखील हात कशी काय झटकू शकते आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे जे बेस्ट संपामुळे होणारे हाल आहे, हे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, बरोबर आहे. आय मीन अत्यंत श्रीमंत आहे आणि परंतु त्यांच्या पॉलिसीजच चुकीच्या आहेत. म्हणजे कारचं प्रमोशन करणं, कोस्टल रोड आणि असल्या फॅन्सी स्कीम्स की ज्याच्यातून सामान्य लोकांना काही फायदा होणार नाही आणि श्रीमंत मोटर यांच्या त्यांनी फास्ट जावं आणि तुम्ही तिष्ठत रहा. म्हणजे अच्युत पध्यांचं नाटक 40 वर्षापूर्वी होतं त्यात, म्हणजे याच विषयावर आहे. तो एक म्हणतो, एक पात्र म्हणतो बस आली बस आली, परंतु ती बस येतच नाही. म्हणजे 40 वर्षापूर्वी पण परिस्थिती वाईट होती आणि आता ती अतिशय वाईट होती आहे. आणि सगळीकडे सिव्हिक कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट हे बंगलोरला सगळ्यात एफिशियंट सिस्टम आहे ट्रान्सपोर्टची. ते मी स्वतः बरंच त्याचा अभ्यास केला आहे. तर तिथे कॉर्पोरेशन खूप त्यांना सपोर्ट करतं आणि दिल्लीला पण गव्हर्नमेंट खूप त्यांना मदत करत आहे. नवीन डेपोज निर्माण होत आहेत दिल्लीमध्ये आणि मॉडर्न होत आहेत. आणि मुंबईमध्ये आपण असलेल्या जागा डेपोच्या विकून अतिशय वाईट परिस्थिती निर्माण केली आहे. ही बीएमसी सरकार यांच्या पॉलिसीमुळे हा सगळा कोलॅप्स झालेला आहे आणि तो जनतेने आता एकत्र येऊन हे सगळं थांबवलं पाहिजे. ही अत्यंत गरज आहे. जनतेनंच आता बेस्टच्या पाठिंब्यासाठी उभं राहावं असं यातून नमूद होताना दिसत आहे. नितीन आहेत चेंबूर या ठिकाणाहून. नितीन कांबळे विचारा प्रश्न. हॅलो, बोला. हा, माझं म्हणणं एक आहे. हॅलो, आवाज येतोय नितीनजी, थेट प्रश्न विचारा. हॅलो, हॅलो नितीनजी बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत. म्हणणं आहे की जे नवी मुंबई मध्ये 180 रुपये 180 स्क्वेअर फीटला तुम्ही जो स्क्वेअर फीटला जो टॅक्स लावता, जर नवी म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये सेनेने त्यांच्या अजेंड्यामध्ये हे केलेलं आहे की 500 स्क्वेअर फीटला जर 1 रुपया तुम्ही टॅक्स नाही लावत, मग तुम्ही महानगरपालिका तुमच्या पक्षाचा अजेंडा तुम्ही हे केलेला आहे. मग बीएमसीचा जो म्हणजे बीएससीचा जो कामगार आहे, जर त्याला तुम्ही 300 कोटी रुपये जर महिन्याला दिले तर तुमचे 9 वर्षाला म्हणजे महिन्यात 900 कोटी तुम्हाला जो उत्पन्न भेटतं, त्याच्यामध्ये 300 रुपये 3000 कोटी रुपये तुम्ही त्यांना दिले तर तुमचे 600 कोटी रुपये तुम्हाला वाचतात. नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे विद्याधर दातेजी. गेल्या निवडणुकांमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता की घरांवरती असलेला टॅक्स जो तो महापालिकेनं माफ केलेला होता 550 स्क्वेअर फीटांच्या घरापर्यंत, त्यामुळे उत्पन्नात कुठेतरी घट झाल्यामुळे आता त्याचे परिणाम बेस्टला भोगावे लागतात का, असा नितीनजींचा प्रश्न आहे. नाही, ते जरी असलं तरी आय मीन बीएमसीकडे भरपूर पैसा आहे आणि हा काही जमा खर्चाचा प्रश्न नाही किंवा म्हणजे इट्स अ मॉरल ऑब्लिगेशन. आय मीन आय थिंक दॅट्स नॉट अ व्हेरी बरोबर. मालेगावहून संतोष मोरे आपल्याबरोबर जोडले गेले. संतोषजी बोला. सगळ्यांनीच बीएमसीने सत्ताधारी पक्षाने महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षानं सगळ्या बेस्ट समिती स्थायी समिती सगळी पदं पाहिजेत. जर का बेस्ट समिती त्यांना पाहिजे असेल, त्यांचा अध्यक्ष असतो, मग त्यांनी ती ही सगळी जबाबदारी बेस्टची घ्यायला पाहिजे होती, असं माझं मत आहे. बरोबर आहे तुमचं मत आपण मांडलेलं आहे. संतोष मोरे यांनी विचारलेलं दाते सर की महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता, बेस्ट समितीचं अध्यक्षपदही शिवसेनेकडेच आहे, मग शिवसेना जबाबदारी झटकती आहे असं संतोष मोरे यांना वाटतं.
दाते सर काय वाटतं? नाही नाही ते बरोबर आहे, म्हणजे सगळ्याच पार्टीज याला जबाबदार आहेत, अर्थात शिवसेना नॅचरली जबाबदार आहे. आणि शिवसेना प्रमुख जिथे राहतात तिथे बीकेसी हा अत्यंत मोठा बिझनेस इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स तिथे आहे, आणि तिथून या बांद्रा स्टेशनापर्यंत यायला देखील त्यांना नीट बस चालवता येत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इतकं जर तुमचं बीकेसी सारख्या ठिकाणी तुम्ही बस चालवू शकत नाही याचा अर्थ काय? तिथे त्या बसेस पोहोचू शकत नाही बांद्रा ईस्टला. आणि तुम्ही लास्ट कनेक्टिव्हिटी आणि सगळ्या या सेमिनार्समध्ये सरकारी अधिकारी गप्पा मारतात की स्मार्ट ट्रॅव्हल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे बेसिक यांना बसचा बोर्ड देखील लावता येत नाही. म्हणजे अनेकदा चॉकनी खडूनही हे नंबर लिहितात. म्हणजे कोणत्या शतकात हे लोक वावरत आहेत? अत्यंत उद्विग्न होण्यासारखी परिस्थिती आहे. कारण मी अनेकदा गेली 50 वर्ष मी प्रवास करतोय बसनी आणि अतिशय अनफॉर्च्युनेट आहे. खरोखरच आहे विद्यार्थी दातेजी, तेवढा आपला अभ्यासही झालेला आहे आणि वाहतूक तज्ज्ञ आहात खरं तर आपण. आपल्या अनेक प्रेक्षकांनी फोन केला, आणखी प्रेक्षकांना आपल्याशी खरं तर बोलायचं आहे, मात्र वेळ जो आहे तो आपला अपुरा आहे. मात्र बेस्टच्या या दयनीय अवस्थेला कोण जबाबदार आहे हे आता सर्वांसमोर आलेलं आहे. कारण एका बाजूला महापालिका हा प्रश्न सोडवू शकत होती, राज्य सरकारनंही यात डोकं घालायला हवं होतं, मात्र बेस्ट प्रशासनानं पुकारलेल्या संपामध्ये जनतेची जरी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना साथ असली तरी देखील मात्र हा प्रश्न कुणी सोडवायचा हा अजूनही अनुत्तरित असलेलाच प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी दातेजी आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.